गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द यूट्यूब चैनल। सब्सक्राइब माय चैनल्स। वी विल डिस्कस अबाउट द 12th साइंस फिजिक्स चैप्टर, दैट इज मैकेनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड, दैट इज द सेकंड लेक्चर ऑफ द दिस चैप्टर। सो वी स्टडी द हाइड्रोस्टैटिक पैराडॉक्स। व्हाट डू यू अंडरस्टैंड अबाउट द हाइड्रोस्टैटिक्स? The liquid which is at the rest condition, the pressure we have to calculate at the rest condition of the liquid is said to be a hydrostatics. And here some one example we have to, what is a hydrostatic paradox? The many of scientists will give the different pressure about the hydrostatic paradox. Here one of the example that is given in the board, या board मध्ये एक example दिलेलं आहे की आपल्याला hydrostatic paradox म्हणजे काय सांगता येईल, की या प्रकारे आपण वेगवेगळ्या आकाराचे काय घेतलेले आहेत, या ठिकाणी vessels घेतलेल्या आहेत, हा A vessel, हा B vessel, C vessel, D vessel, हा complete एकत्र काय झालेला आहे, attach झालेला आहे। हा ए वेसल आहे, ए वेसलचा क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा आहे, बीचा क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा आहे, सीचा क्रॉस सेक्शनल एरिया वेगळा आहे, डीचा वेगळा आहे, आणि प्रत्येकाची शेप आणि साईज सुद्धा वेगवेगळे आहे। तर सायंटिस्टने काय केलेलं आहे याच्यामध्ये, की ए मधून जर का आपण एखादं लिक्विड टाकलं, आतमध्ये कोणतंही लिक्विड टाकलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक लिक्विडमध्ये पाणी वेगवेगळं मावेल असं आपल्याला वाटेल। परंतु प्रयोगावरून आपल्याला लक्षात आलं की ए मध्ये जर आपण लिक्विड टाकलं, इथून ए मधून लिक्विड टाकल्याच्या नंतर काय होईल, की सगळीकडं सारख्याच लेव्हलमध्ये काय होईल, लिक्विड फिल अप होईल। समजा या लेव्हल पर्यंत लिक्विड असेल तर या लेव्हल पर्यंतच लिक्विड ए मध्ये सुद्धा येईल, बी मध्ये सुद्धा येईल, सी मध्ये सुद्धा येईल आणि डी मध्ये सुद्धा येईल। याला आपण काय म्हणतो, पझल, आणि यालाच म्हणलेलं आहे की हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स। हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स यालाच म्हणतात। आणि या ठिकाणी पहा, प्रत्येक ठिकाणचं प्रेशर हे सारखं आहे, या ठिकाणी प्रेशर 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 सारखं आहे। मग हे कसं काय तयार झालेलं आहे किंवा कशा प्रकारे तयार झालेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स असं म्हणलेलं आहे। समजा एका ठिकाणाहून आपण जर का लिक्विड पोर केलं तर दुसऱ्या याच्यामध्ये सारख्याच प्रमाणामध्ये काय होईल, लिक्विड त्याच्यामध्ये टाकल्या जाईल। आणि याचा उपयोग आपल्याला काय करता येते, हायड्रोस्टॅटिक्सचा उपयोग आपल्याला मेकॅनिकल ऍप्लिकेशनसाठी, मेकॅनिकल ऍप्लिकेशन्स ऑफ फ्लूइडमध्ये आपल्याला करता येतं। जसं पाहिलं आपण की ऑटोचं ब्रेक आहे, मेकॅनिकल ब्रेक आहे, ब्रेक दाबल्याबरोबर काय होईल, ऑटो स्टॉप होईल, किंवा ब्रेक दाबल्याबरोबर व्हेइकल स्टॉप होते, कोणत्याही प्रकारची व्हेइकल स्टॉप होते, फोर व्हीलर असेल त्याच्यामध्ये। पूर्वी काय होतं की मेकॅनिकल याच्यामध्ये फ्लुइडचा वापर करून काय केलेलं होतं, हायड्रॉलिक ब्रेक्स तयार केलेले होते। पाहूया ते आपण, हायड्रॉलिक ब्रेक्स कसे असतात आणि हायड्रॉलिक लिफ्ट कशी असते, ज्याच्याद्वारे काय केली जाते, हायड्रॉलिकली काय केलं जाते, उचलल्या जाते, त्याला आपण हायड्रॉलिक लिफ्ट असं म्हणतो। याचाच उपयोग आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स आणि त्याचबरोबर पास्कल लॉ काय सांगितलेला आहे, की पास्कलने एक लॉ सांगितलेला आहे की आपण कोणत्याही कंटेनरमध्ये ज्यावेळेस आपण लिक्विड फिलअप करतो, ते लिक्विड फिलअप केल्याच्या नंतर प्रेशर एक्झर्टेड ॲट रेस्ट, सर्व बाजूनी काय होईल, प्रेशर हे सारख्याच प्रमाणामध्ये काय होईल, डिस्ट्रीब्युशन होईल। म्हणजे प्रेशर जर आपण या ठिकाणावर दिलं तर या वॉलला सुद्धा सारखं प्रेशर जाईल, इकडं सुद्धा प्रेशर सारखं जाईल, या ठिकाणी सुद्धा प्रेशर सारखं जाईल। यालाच आपण काय म्हणलेलं आहे, पास्कल्स लॉ असं म्हणलेलं आहे। या लॉचा आपल्याला काय करायचं, उपयोग करून लिफ्ट आणि त्याचा उपयोग आपल्याला पाहायचा आहे। पुढील प्रमाणे मी सांगतो ते पहा, ही आकृती पाहिलेली आहे आपण पास्कल हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्ससाठी। आता पाहूया याच्यामध्ये पास्कल लॉ, पास्कल लॉ काय सांगतो,
मला सांगितल्याप्रमाणे पास्कल लॉ स्टेट दॅट द प्रेशर अप्लाइड ॲट एनी पॉइंट ऑफ ॲन एनक्लोज फ्लुइड ॲट रेस्ट इज ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश टू द कंटेनर प्रोव्हाइडेड द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज नेग्लेक्टेड. म्हणजेच काय होईल, एव्हरी पॉइंटला काय होईल, या ठिकाणी हे कंटेनर आहे, इथून आपण लिक्विड फिलअप केलेलं आहे, फिलअप केलं आणि रेस्ट पोझिशनला आहे, मग रेस्ट पोझिशनला आल्याच्यानंतर या ठिकाणी लिक्विड फिलअप झालेलं आहे, या लिक्विडमध्ये या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी काय होईल, प्रेशर हे सारखं असेल. काय असेल त्याच्यामध्ये, प्रोव्हाइडेड दॅट द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी इज नेग्लेक्टेड. वी हॅव टू नेग्लेक्टिंग द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. सो दिस इज अ पास्कल्स लॉ. देन आपण या ठिकाणी काय करणार आहोत की एक एक्सपेरिमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं, काय कन्सिडर करणार आहोत या ठिकाणी, की ए बी सी डी हे काय घेतलेले, आपण चार आर्म्स घेतले आणि एक व्हेसल कन्सिडर केला. आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय केलेलं आहे, या ठिकाणी ए बी सी डी असे चार वेगवेगळे आर्म्स आहेत आणि हे काय घेतलेलं आहे, मोठं व्हेसल्स आहे आणि ह्या व्हेसलला चार वेगवेगळे अपर्चर्स आहेत आणि त्या अपर्चरमध्ये आपण काय केलेलं आहे, पिस्टन ठेवलेलं आहे. इथे एक पिस्टन आहे, या ठिकाणी एक पिस्टन आहे, या ठिकाणी एक पिस्टन आहे, या ठिकाणी एक पिस्टन आहे आणि या व्हेसलमध्ये लिक्विड आहे. लिक्विड पूर्ण फिलअप केलेलं आहे, तर ए याचा क्रॉस सेक्शनल एरिया, इथलचा क्रॉस सेक्शनल एरिया आपण ए घेतला, त्यानंतर बीचा क्रॉस सेक्शनल घेतला 2A, त्यानंतर सीचा क्रॉस सेक्शनल घेतला आपण 3A आणि डीचा घेतलेला आहे 2A. हा क्रॉस सेक्शनल एरिया घेतला, त्यामुळं आपण काय केलेलं आहे की या ठिकाणी पास्कल लॉ व्हेरीफाय करायचा आहे किंवा प्रूव्ह करायचा आहे एक्सपेरिमेंटली. मग हा एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करताना आपल्याला थेरॉटिकली या ठिकाणी कन्सिडरेशन काय कन्सिडर केलं आपण, की व्हेसल कन्सिडर केलं, त्यानंतर त्याचे क्रॉस सेक्शनल एरिया कन्सिडर केला, त्यानंतर या ठिकाणचे फोर्स कन्सिडर केला. या ठिकाणचा फोर्स आपण F कन्सिडर केला, या ठिकाणचा फोर्स 2F घेतला, या ठिकाणचा फोर्स 3F घेतला आणि या ठिकाणचा फोर्स F/2 घेतला. मग आता आपल्याला इक्वेशन्स लिहिता येईल. काय इक्वेशन्स लिहिता येते पहा, आता B वर प्रेशर किती असेल, PB कुठं आहे, या ठिकाणी बी, PB प्रेशर ॲट बी, प्रेशर ॲट बी लिहिता येईल आपल्याला. या ठिकाणचा फोर्स आहे 2F/2, प्रेशर P=F/A, फोर्स आहे 2F आणि एरिया दिला 2A, मग 2 गेट कॅन्सल, काय राहील F/A. B वरचं प्रेशर F/A, A वरचं प्रेशर ऑलरेडी आपल्याला लिहिता येईल, A = F/A लिहिता येईल, ठीक. त्यानंतर C चं प्रेशर पहा, इथं C चं प्रेशर लिहिता येते PC = Force/Area, फोर्स किती आहे 3F/3A, म्हणजेच काय येईल F/A. आणि आता आपण डी घेणार, डीचं काय घेतलेलं आहे या ठिकाणी, फोर्स F/2 एवढा फोर्स त्या ठिकाणी असेल आणि त्याचा एरिया असेल A/2. मग हेच आपण लिहिलं, PD = F/2 हा फोर्स झाला आणि एरिया आला A/2, म्हणजेच F/A काय झालं, या ठिकाणचं प्रेशर झालं. म्हणजेच आपल्याला काय सांगता येते, या ठिकाणी प्रेशर, प्रत्येक ठिकाणचं प्रेशर काय असेल, F/A, इथंसुद्धा F/A, इथंसुद्धा F/A, या ठिकाणी सुद्धा F/A एवढंच प्रेशर त्या ठिकाणी काय होईल, क्रिएट होईल किंवा तयार होईल. अशा पद्धतीनं आपल्याला काय करता येते, की फ्लुइड प्रेशर हे प्रत्येक वॉलला जी काय आहे रेस्ट पोझिशनमध्ये असताना आणि ग्रॅव्हिटीचा इफेक्ट या ठिकाणी नेग्लेक्टिंग केलेला असताना, त्या ठिकाणी प्रेशर एक्झर्टेड ऑफ अ लिक्विड ॲट अ रेस्ट इज एव्हरीवेअर एव्हरी पॉइंट, दिस प्रेशर इज
same. That pressure is same to all walls of the container. सगळ्या walls of the container वर काय होईल, pressure सारख्या प्रमाणामध्ये काय होईल, distribute होईल. त्यानंतर पाहूया की applications. Applications of the Pascal's law. Pascal's law चं पहिलं applications आपल्याला काय सांगता येईल की hydraulic lift, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला लिफ्टचा वापर करता येईल, हा लिक्विड फिलअप करून आपल्याला कशा पद्धतीनं हायड्रॉलिक लिफ्टचा वापर करता येईल. या ठिकाणी पहा, दोन आपण काय घेतले, या ठिकाणी दोन वेगवेगळे काय घेतलेला आहे, टँक घेतलेला आहे. हा एक टँक घेतली, ही एक टँक घेतली, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. याचं प्रेशर आतलं पी टू, याचं प्रेशर पी वन, आणि त्यानंतर हे दोन्ही टँक काय केलेलं आहे, या ठिकाणी जोडलेले आहेत, इथं जोडलेत. त्यानंतर या इथं एक पिस्टन बसवलं, इथं एक पिस्टन बसवलं, याचा फोर्स एफ वन घेतला, याचा फोर्स एफ टू घेतला. आपण दोन पिस्टन बसवले आकृतीप्रमाणे, फोर्स घेतला. त्यानंतर मग याच्यामध्ये लिक्विड फिलअप केलेलं असताना या ठिकाणी प्रेशर पी वन बरोबर पी टू आहे. काय असेल, याचं प्रेशर आणि याचं प्रेशर सारखंच असेल, कारण आपण हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स किंवा याचा जर का उपयोग केला आपण पास्कल लॉचं, पास्कल लॉ काय सांगतो, या ठिकाणचं प्रेशर आणि या ठिकाणचं प्रेशर काय राहील, कॉन्स्टंट राहील, स्थिर राहील, सारखंच राहील, ठीक आहे. मग आता आपण हे सर्व आकृतीमध्ये दाखवल्यावर काय गृहीत धरला की हे पिस्टन लहान आहे आणि हा पिस्टन मोठा आहे. ए टू याचा एरिया मोठा असेल याच्या एरियापेक्षा. मग आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी जर का फोर्स अप्लाय केला, याचा फोर्स काय लिहिता येते, एफ वन बाय ए वन, पी वन बरोबर एफ वन बाय ए वन. याचा फोर्स काय लिहिता येते, एफ टू बरोबर आहे, पी टू बरोबर आहे एफ टू बाय ए टू आपल्याला लिहिता येईल. पहा या ठिकाणी प्रेशर पी वन, इथं पी वन येईल, पी वन बरोबर एफ वन बाय ए वन. आणि दुसरं इकडच्या बाजूला आपल्याला काय लिहिता येईल पहा, या ठिकाणी आपण काय काढलेलं आहे, पी वन बरोबर आहे पी टू, पी वन बरोबर पी टू घेतलं. त्यानंतर एफ वन बाय ए वन बरोबर आहे एफ टू बाय ए टू हे घेतलं. त्याच्यावरून आपल्याला एफ टू, एफ टू बरोबर काय लिहिता येते, ए टू बाय ए वन गुणिले एफ वन, ठीक आहे. हे असं आलेलं आपण इक्वेशन्स कुठं लिहिलेलं आहे, या ठिकाणी दाखवलेलं आहे पुस्तकामध्ये, या ठिकाणी दाखवलेलं आहे हे इक्वेशन. म्हणजे एफ टू इज मच लार्जर दॅन एफ वन, म्हणजे एफ टू हा एफ वनपेक्षा मोठा आहे, कारण ए टू बाय ए वन याचा रेशो मोठा आहे, कारण ए टू क्रॉस सेक्शनल एरिया मोठा, ए वन लहान आहे. याचा जर का गुणाकार झाला तर काय होईल, एफ वन एन टू धिस क्वांटिटी, सो दॅट एफ टू इज अ लार्ज. आणि त्यामुळं आपल्याला काय सांगता येते या ठिकाणी पहा, की हायड्रॉलिक लिफ्टचा वापर आपल्याला काय करता येते, कमीत कमी फोर्स वापरून आपल्याला जास्तीत जास्त वजन काय करता येते, या ठिकाणी उचलता येईल. या सिस्टीमला आपण काय म्हणलेलं आहे, हायड्रॉलिक लिफ्ट म्हणलेलं आहे. हायड्रॉलिक लिफ्ट तुम्ही पाहिलेलं आहे की व्हेइकल वॉशिंग करण्यासाठी ज्या ठिकाणी आलेले असतात, टू व्हीलर किंवा फोर व्हीलर वॉशिंग करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं असते, अशा प्रकारची हायड्रॉलिक लिफ्ट बसवलेली असते. त्यानंतर आपण पुढचं पाहूया, हायड्रॉलिक ब्रेक. ब्रेकचा वापरसुद्धा काय करता येतो आपल्याला, या सिस्टीमच्या सहाय्याने किंवा पास्कल लॉच्या प्रिन्सिपलनुसार आपल्याला करता येते. या ठिकाणी एक आकृती दाखवलेली आहे पहा, या आकृतीत काय केलेलं आहे, पिस्टन, बोर पिस्टन, हा छोटासा मास्टर बोर पिस्टन, की ज्याला काय केलेला असतो, ब्रेक लावलेला असतो, आणि या ब्रेकमध्ये काय केलेला असतो, आपण ब्रेक ऑइल टाकलेलं असते. हे ब्रेक ऑइल काय होते, या ट्यूबमधून प्रत्येक फोर व्हीलरचा हा समोरचा चाक आणि हे दोन
पाठीमागलचे चाक या पद्धतीने काय केलेले असतात, असे सिलेंडर फिलअप केलेले असतात चाकामध्ये. आणि त्यामुळे काय होईल की इथं ज्यावेळेस आपण ब्रेक लावू त्यावेळेस काय होईल की या ठिकाणी काय होईल, या इथलं प्रेशर आणि इथलं प्रेशर काय होईल, कॉन्स्टंट होईल. आणि ज्यावेळेस हे प्रेशर कॉन्स्टंट झाल्यामुळे काय होईल की ती व्हेइकल त्या ठिकाणी स्टॉप होईल. म्हणजे हे ब्रेक्स, हायड्रॉलिक ब्रेक्स फ्रंट आणि बॅकसाठी दोन्हीसाठी आपल्याला यूज करता येतो. परंतु जनरली काय करतात, हे ब्रेक्स बॅकसाईडच्या याला काय केलेले असतात, लावलेले असतात, हे बॅकच्या साईडला लावलेले असतात. इन जनरल आपण काय केलेलं आहे, हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम सिस्टीम कशा पद्धतीने असते ही सिस्टीम या ठिकाणी दाखवलेली आहे. म्हणजेच आपल्याला काय करता येते, कमीत कमी एफर्ट्समध्ये या ठिकाणी काय करता येते, आपल्याला व्हेइकल स्टॉप करता येते. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, हायड्रॉलिक ब्रेकचा वापर करून आपल्याला फोर व्हीलर असेल किंवा थ्री व्हीलर ॲटो असेल किंवा मोठे ट्रक्स असतील, हे सुद्धा काय करतात, या सिस्टीमचा वापर करून आपण काय करतो, त्या ठिकाणी ब्रेक्स वापरलेले आहेत, त्यालाच आपण हायड्रॉलिक ब्रेक सिस्टीम असं म्हणलेलं आहे किंवा हायड्रॉलिक सिस्टीम असं आपण म्हणलेलं आहे. थँक्यू.